8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा करताना पंतप्रधान मोदींची जी बॉडी लँग्वेज होती ती 31 डिसेंबरला नव्हती, कारण नोटाबंदीचा निर्णय फसलाय हे मोदींना कळून चुकलं होतं. अशा शब्दात राज ठाकरेंनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. याला निमित्त होतं जागतिक मराठी अकादमीच्या कार्यक्रमाचं. यावेळी राज ठाकरेंनी मोदींप्रमाणे फडणवीस सरकारवरही निशाणा साधला. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाकडे लक्ष देत आहे, पण सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं काय झालं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. त्याचवेळी शिक्षण पद्धतीवरही टीका करत विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याकरता शिक्षण मंत्री काट्यानं दप्तर उचलतात असा टोला लगावला. नोटबंदी करता आणि तुम्ही जेव्हा सतत त्याच्यानंतर सांगता की 30 तारखेला बघा आम्ही 30 तारखेला बोलणार, मग 30 तारखेला आणि तुम्ही 30-31 तारखेला ज्याला भाषणाला येतात त्याला नोटबंदीवर एक वाक्य बोलत नाही. किती पैसे गोळा झाले, किती काय झालं हे तुम्हाला लोकांसमोर सांगायला नको. आणि त्या दिवशी 31 तारखेची जी त्यांची देहबोली होती, जी बॉडी लँग्वेज होती, ती हा विषय असल्याची बॉडी लँग्वेज होती. तुम्ही 8 तारखेचं भाषण काढून बघा आणि तुम्ही 31 तारखेचं भाषण काढून बघा, त्याच्या देहबोलीमध्ये कळत होतं की हे फसलंय. मला कित्येक भाजपचे लोक बोलले तो फसले म्हणजे काय. आणि मी ज्याला बोलतो त्याला मी असा हवेत किती बोलत नाही, माझ्या कुठे बोललेलं असतं. तुमची तयारी नसताना तुम्ही जवळपास 60 निर्णय बदललेत. ह्या निर्णय घेतल्यानंतर 60 निर्णय बदललेत हे काय पूर्ण तयारीचं लक्षण नव्हतं. जो भारतीय जनता पक्ष किंवा जे नरेंद्र मोदी येऊन आमच्या शिव छत्रपतींचं जेव्हा तिथे काय काय म्हणतो भूमिपूजन नाहीच म्हणतायत त्याला, काय म्हणायचं जलपूजन ज्याला करतात साहेब, नाही जलपूजन करतात. मला पहिला प्रश्न आहे की नरेंद्र मोदींच्या वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं काय झालं. एवढं लोखंड जे देशभर गोळा केलं त्या पुतळ्याचं काय झालंय, त्याच्याबद्दल चर्चाच नाही. आणि जी गोष्ट अशक्य आहे, मी ह्या सगळ्या गोष्टींवरती मी काँग्रेसचं सरकार असताना बोललो होतो की हा 5-7 हजार कोटीच्या खाली येऊ शकत नाही प्रोजेक्ट. आज तर तो 10 हजार कोटीच्या खाली येत नाही प्रोजेक्ट, होणार नाही तो भाग वेगळा, त्याला करायची इच्छाच नाही. पण महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले हीच महाराजांची स्मारक आहेत. ती जर नीट केली, ती जर चांगली केली, ती कमीत कमी पैशामध्ये होतील आणि ती जर उत्तम समजा तुम्ही केली, तर येणाऱ्या भावी पिढ्यांना आपला राजा कोण होता, त्याचा पराक्रम काय, हे आपण इतिहास सांगू शकतो. पुतळ्यांनी कुठचा इतिहास सांगितला जाणार आहे. म्हणून मी आत्ता पण ज्या वेळेला नाशिकला बाळासाहेबांचं पहिलं स्मारक म्हणून मी जेव्हा उभं केलं, त्या स्मारकात पुतळा नाही, दप्तराचं ओझं कमी करायचं. याचा अर्थ शिक्षण म्हणजे तुमचं काय म्हणतो पटला, पुस्तकं आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी करायच्या, बरोबर. तर आपल्याकडचे मंत्री जर समजा काट्याने दप्तर तपासत असतील की दप्तराचं वजन कमी करायचं याच्यावरती, मग आता याच्या पुढे काय बोलायचं. ज्याला जो झटका येईल ते तुमचं शिक्षण, असं नाही होऊ शकत ना. म्हणजे या वर्षी हा मंत्री आला ह्याला वाटलं हे कि ते, दुसऱ्या वेळेला दुसरा मंत्री आला त्याला वाटलं ते कि ते, मुलांनी काय करायचं. तुम्ही एकदा काय ते एक ठरवून तुम्ही शिक्षणाचा काय जो काय सिलेबस असेल तो एकदाच काय तो मांडा, याप्रमाणे याच्या पुढे शिक्षण जाईल. प्रत्येकाला आलेला झटका हे काही राज्याचं किंवा देशाचं धोरण नाही होऊ शकत ना.